Hello students, how are you all? In previous videos, we discussed all the concepts related to the capacitor, like parallel plate capacitor, its capacitance with dielectric, without dielectric, series and parallel combination of capacitor, and energy stored in capacitor. All these concepts we already discussed. Now, in this video, we are going to discuss a very important concept related to the capacitor, which is the charging and discharging of a capacitor. NEET JEE exam madhe je kahi problems vicharle jatat capacitance ya concept varti, tyamadhe maximum questions madhe aplyala ya concept cha use karava lagto. And because of this, this is a very important concept for the capacitor. So let's see about the charging and discharging of a capacitor. At first, we will discuss about the charging of capacitor, or we call it as a growth of charge. Capacitor la apan charge karto manje kay karto thela, to tyatle charges kay hotat, increase hotat. That's why we call it as a growth of charge or charging of a capacitor. So in capacitor we store charges. Capacitor madhe aplyala charge store karto apan, aplyala mahit aahe. And to store the charges we have to do some work. म्हणजे आपल्याला काहीतरी वर्क डन केलं तर त्या कपॅसिटरमध्ये काय होतात चार्जेस स्टोर होतात हे आपण एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर या आर्टिकलमध्ये स्टडी केलेलं होतं सो टू चार्ज दिस कपॅसिटर कन्सिडर ए पॅरलल प्लेट कपॅसिटर ऑफ कपॅसिटन्स सी एक पॅरलल प्लेट कपॅसिटर इथं आपण कन्सिडर केलाय ज्याच्या कपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आहे सी आणि इनिशियली दिस कपॅसिटर इज ए कम्प्लिटली डिस्चार्ज्ड ऑर अनचार्ज्ड म्हणजे याच्यावरती असलेली चार्जची व्हॅल्यू किती आहे झिरो आहे Completely discharged capacitor hai, charges nahi and now we are going to charge this capacitor. Capacitor la charge karayacha manje nakki kay karayache aplyala. Tar yacha doni plates varti charges yetat. First plate gets positively charged and the second plate gets negatively charged. So how the capacitor is charged? Suppose apan ita asa consider kela mi capacitor la charge karayache manje apan jar yat he kela ki suppose mi yatun ek electrons je ahe tya plate madun ase remove kele. म्हणजे या फर्स्ट प्लेटमधून मी इलेक्ट्रॉन्स यातून काय केले रिमूव्ह केले आणि ते इलेक्ट्रॉन्स मी या सेकंड प्लेटला प्रोव्हाइड केले म्हणजे यातून मी इलेक्ट्रॉन काढून या सेकंड प्लेटला जर दिले इथं तर काय होणार आहे बघा यातून इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केल्यामुळे दिस फर्स्ट प्लेट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आणि याच्यात इलेक्ट्रॉन्स इथं प्रोव्हाइड करतोय त्यामुळे सेकंड प्लेट बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड आणि आपण म्हणू शकतोय की इथं कपॅसिटर काय झाला चार्ज झाला पण हे जे इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करण्याची प्रोसेस आहे किंवा इथं प्रोव्हाइड करण्याची प्रोसेस आहे That was not the automatic process. हे आपोआप तर होणार नाही त्यासाठी एनर्जीची गरज आहे And that energy will be supplied by a source which is connected across this capacitor. So we are going to connect a source or a battery across this capacitor. आता बॅटरीची गरज का आहे हे अगोदर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन्सला या प्लेटमधून रिमूव्ह करून सेकंड प्लेटला प्रोव्हाइड करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला ही बॅटरी प्रोव्हाइड करते सो वी कनेक्टेड ए सोर्स ऑर बॅटरी अक्रॉस दिस दिस इज अ स्विच दिस बॅटरी हॅज अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स ऑफ फी हा बॅटरीचा जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे इथं फी आहे आता इथं मी थोडा स्पेस ठेवलेला आहे याचं कारण असं आहे की जर या कपॅसिटरच्या अक्रॉस आपण बॅटरी कनेक्ट केली आणि या स्विचला ऑन केलं तर प्रॉब्लेम असा होणार जर इथं वायर कनेक्ट असेल तर करंटला अपोज होणार नाही रेजिस्टन्स नाही आहे सर्किटमध्ये आणि करंट एकदम इन्फायनाईट होणार करंट करंटची व्हॅल्यू काय होणार इथं इन्फायनाईट त्यामुळं करंटला लिमिटमध्ये ठेवण्यासाठी फायनाईट करंट जर मिळवायचा असेल तर आपल्याला सर्किटमध्ये कंपल्सरी रेजिस्टन्स असावा लागतो सो आय यूज हिअर ए रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ धिस कपॅसिटर याला आरसी सर्किट असंही म्हणतो आणि दिस इज द सर्किट फॉर द चार्जिंग ऑफ कपॅसिटर कपॅसिटरला चार्ज करायचं असेल तर एक सिरीजमध्ये रेजिस्टर कनेक्ट करून मग आपण त्याच्या अक्रॉस एक सोर्स कनेक्ट करतो सो Now we are going to charge the capacitor. आता इथं काय होणार आहे बघा फेन दिस स्विच इज ऑन या स्विचला जर ऑन केलं आपण तर इथं ही पॉझिटिव्ह प्लेट जी आहे ती या कपॅसिटरच्या या फर्स्ट प्लेटमधले निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्सला काय करणार इकडं अट्रॅक्ट करणार म्हणजे इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शन असे मूव्ह होतील सपोज इलेक्ट्रॉन्स इथून असे इकडे येतील म्हणजे इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शननं काय होत आहेत मूव्ह होत आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स इथून आलेले या सेकंड प्लेटला काय होतील प्रोव्हाइड होतील म्हणजे इथं या ही फर्स्ट प्लेट जी आहे आता ती पॉझिटिव्हली चार्ज होत जाणार सेकंड प्लेट जी आहे ती निगेटिव्हली चार्ज होत जाणार इनिशियली चार्ज किती आहे झिरो आहे नाव व्हेन वी क्लोज दिस स्विच द कपॅसिटर गेट्स चार्ज्ड कपॅसिटर हळूहळू काय होत जाणार आता चार्ज होत जाणार इलेक्ट्रॉन्स जर वायरमधून असे इकडं फ्लो झाले
तर इलेक्ट्रॉन फ्लो होत असतील तर त्याला आपण करंट म्हणतो. सो देर इज अ करंट फ्लो इन दिस सर्किट. सपोज दिस दॅट करंट विल बी आय. सर्किटमधून करंट किती फ्लो होतोय? आय. द डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन्स इकडं फ्लो होत आहेत, करंट त्यामुळे कसा फ्लो होतो? अपोजिट डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे या सर्किटमधून करंटही काय होतोय? फ्लो होतोय. आता हे प्रोसेस आहे ती किती वेळ चालू राहणार, किंवा कपॅसिटर किती वेळ चार्ज होत राहणार, का तो कंटिन्युअसली चार्ज होतच राहतो का कधी स्टॉप होतो, याच्याशी रिलेटेड आपल्याला थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स तयार करायचे फॉर द चार्जिंग ऑफ कपॅसिटर, फॉर द चार्ज. नाव इनिशियली सपोज टाइम इज झिरो, म्हणजे स्विच जो आहे तो आपण क्लोज केलेला नाही, म्हणजे ऑन केलेला नाही. इफ स्विच इज ऑफ देन टाइम विल बी झिरो, म्हणजे आपण आणखी चार्जिंग प्रोसेस स्टार्टच केलेली नाही, त्यावेळी चार्जची व्हॅल्यू किती आहे? झिरो. ओके, सो इनिशियली टाइम विल बी झिरो, देन चार्ज विल बी झिरो, अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी प्लेट्स ऑफ दिस कपॅसिटर इज ऑल्सो झिरो. सपोज दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज Vc and that will be also zero. ह्या प्लेट्सच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते चार्ज नाही आहे तिथं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सही झिरो आहे, त्यामुळे Vc इक्वल टू झिरो. सर्किटमधून करंटही फ्लो होणार नाही, त्यामुळे या रजिस्टरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मिळेल, सपोज ते फी आर कन्सिडर केलं तर फी आरही झिरो आहे. इनिशियली याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? झिरो आहेत. नाव आय एम गोइंग टू क्लोज दिस स्विच. त्या स्विचला काय केलं? क्लोज. फेनाईस this when I close this switch or switch on, then the current will flow this circuit. Electrons gets attracted towards this terminal and there is a current in this circuit and capacitor starts charging. आता कपॅसिटर चे चार्जेस काय होत जातात? इनक्रीज होत जातात. When the charge on these two plates increases, then there is some potential difference developed across these two plates. या दोन प्लेटच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्सही डेव्हलप होतो, म्हणजे आता व्ही सीची व्हॅल्यू झिरो नाही आहे, चार्जही आता इन्क्रीज होत जातोय, म्हणजे चार्जही झिरो नाही आणि टाईम तर स्टार्ट केला आहे, स्विच ऑन केलं की टाईम आपला स्टार्ट झाला आहे. सो द कपॅसिटर गेट्स चार्ज्ड. आता कपॅसिटर चार्ज होता ना, तो चार्ज होत जाणार आहे. करंट जो आहे यातला, करंट हा चार्ज कपॅसिटर होत असताना यातले चार्जेस इन्क्रीज होतील, इथलं पोटेन्शियल डिफरन्सही काय होत जाणार? इन्क्रीज होत जाणार. आणि मग कधीपर्यंत हा कपॅसिटर चार्ज होत राहील? जोपर्यंत ह्या कपॅसिटरच्या प्लेटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किंवा इथलं पोटेन्शियल हे बॅटरीच्या पोटेन्शियल एवढं होत नाही, किंवा बॅटरीचं पोटेन्शियल आणि कपॅसिटरचं पोटेन्शियल जोपर्यंत सेम होत नाही. काय सांगतोय बघा, फी आणि व्ही सी ह्या दोघांचं पोटेन्शियल, बॅटरीचं पोटेन्शियल फी आहे, कपॅसिटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जर व्ही सी असेल, आणि ज्यावेळी दोघांचं पोटेन्शियल सेम होईल, कपॅसिटर चार्ज होतोय म्हणजे पोटेन्शियलही इन्क्रीज होत जाते, आणि ज्यावेळी कपॅसिटरचं आणि बॅटरीचं पोटेन्शियल सेम होतं त्यावेळी कपॅसिटर चार्ज होण्याचा स्टॉप होतो, म्हणजे कपॅसिटर त्याच्या पुढं चार्जेस फ्लो होणार नाहीत. कारण चार्ज फ्लो कधी होतात? पोटेन्शियल डिफरन्स असेल तर. याचं आणि याचं पोटेन्शियल जर सेम झालं तर डिफरन्स राहत नाही, पोटेन्शियल डिफरन्स राहत नाही, आणि त्यामुळं कपॅसिटर चार्ज होण्याचा स्टॉप होतो. म्हणजे इथं कपॅसिटर आणखी चार्जेस घेत नाही. जर यानं चार्जेस नाही घेतले तर चार्जेस फ्लोही होणार नाहीत, आणि चार्जेस जर फ्लो न झाले नाहीत तर करंटही त्यावेळी काय असणार आहे? झिरो असणार आहे. म्हणजे इनिशियली ज्यावेळी आपण स्विच ऑन करतो त्यावेळी चार्जेस फास्टमध्ये इथं काय होत आहेत? असे सर्क्युलेट होत आहेत, म्हणजे इथं फ्लो होत आहेत आणि करंट फ्लो होतोय, म्हणजे करंट मॅक्झिमम आहे. पण जसा कपॅसिटर चार्ज होत जाईल तशी करंटची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ह्या सर्किटमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट इनिशियली मॅक्झिमम आहे, सुरुवातीला मॅक्झिमम आहे, कारण कपॅसिटर चार्जेस घेतोय त्यामुळे हे चार्ज फ्लो होत आहेत. बट व्हेन द कपॅसिटर गेट्स चार्ज्ड मोर अँड मोर, द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट डिक्रीजेस. करंट हळूहळू कमी होत जातो, आणि एक ज्यावेळी हा कपॅसिटर कम्प्लिटली फुल्ली चार्ज होतो देन द करंट फ्लोईंग दिस सर्किट विल बी झिरो अँड वी कॉल दिस स्टेज ॲज अ स्टेडी स्टेट. या स्टेटला आपण काय म्हणणार आहोत? स्टेडी स्टेट. म्हणजे कपॅसिटर जर कम्प्लिटली चार्ज्ड असेल तर त्या सर्किटमधून कोणताही करंट फ्लो होत नाही, करंटची व्हॅल्यू झिरो असते, आणि याला म्हणतो आपण कपॅसिटरची स्टेडी स्टेट. सो इन स्टेडी स्टेट द कपॅसिटर इज फुल्ली चार्ज्ड अँड
करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट विल बी झिरो. एक महत्वाची कंडिशन आहे जी आपल्याला इथं यूज करायची आहे. आता यासाठी आपण थोडं मॅथमॅटिकली विचार करणार आहे की याचं एक्सप्रेशन जर डिराईव्ह करायचं असेल की चार्ज कसा इन्क्रीज होईल. म्हणजे चार्ज इनिशियली झिरो आहे, नंतर तो मॅक्झिमम कंडिशनला मॅक्झिमम चार्ज होणार आहे, पण तो सडनली मॅक्झिमम होणार नाही, तो हळूहळू काय होत राहणार आहे, इन्क्रीज होत राहणार आहे. मग आपल्याला त्या चार्जच्या ग्रोथसाठी एखादं डेरिव्हेशन किंवा एखादं एक्सप्रेशन तयार करता येईल का मॅथमॅटिकली, याचा आपण विचार करणार आहोत. ओके, सो नाव यूज सम बेसिक कन्सेप्ट. इन करंट इलेक्ट्रिसिटी वी डिस्कस्ड अबाउट द पोटेन्शियल डिफरन्स. इफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रजिस्टर इज व्ही आर, रजिस्टरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स किती व्ही आर, अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कपॅसिटर इज व्ही सी. टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज व्ही. नाऊ फ्रॉम द किरचॉफ्स लॉ ऑर वी नो अबाउट दिस, द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स व्ही विल बी द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्सेस. देअरफोर व्ही इक्वल टू व्ही आर प्लस व्ही सी. नाऊ व्हॉट इज व्ही आर? ओहम्स लॉ जर यूज केला तर व्ही आरची व्हॅल्यू काय मिळेल? व्ही इक्वल टू आय आर, सो इट विल बी आय आर. यातून जाणारा करंट आयचा आहे, रेजिस्टन्स आर आहे, सो व्ही आर विल बी आय आर. अँड नाऊ व्हॉट इज व्ही सी? व्ही सी ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल? बेसिक फॉर्म्युला जो आहे आपला, चार्ज क्यू इक्वल टू सी व्ही, दिस इज द बेसिक फॉर्म्युला फॉर कपॅसिटन्स. अँड नाऊ अकॉर्डिंग टू दिस वी कॅन राईट सी इक्वल व्ही इक्वल टू क्यू बाय सी. चार्ज अपॉन कपॅसिटन्स हा रेशो घेतला तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स मिळतो आपल्याला. आणि याची व्हॅल्यू जर यूज केली तर कपॅसिटन्स सी आहे, याची पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही सी आहे, आणि याच्यावरती सपोज या कपॅसिटरवरती चार्ज क्यू आहे, देन वी कॅन राईट दिस ॲज क्यू अपॉन व्ही सी. सो दिस इज द टोटल पोटेन्शियल, व्ही इक्वल टू आय आर प्लस क्यू अपॉन व्ही सी. म्हणजे आता ही आपण एक कंडिशन घेतले की कपॅसिटर स्विच क्लोज केलं आहे, स्विच क्लोज केल्यानंतर टाइम स्टार्ट झाला आहे आणि काही टाइम स्पेंड झाला आहे. कोणताही टाइम असेल, एक ठराविक टाइम कन्सिडर कर, सपोज दॅट टाइम इज टी. स्विच ऑन केल्यापासून किती टाइम झाला आहे? टी टाइम. आणि त्या टाइममध्ये या कपॅसिटरवरती किती चार्जेस आले आहेत? क्यू एवढे चार्जेस आले आहेत. ते मॅक्झिमम नाही आहेत, म्हणजे अजून फुल चार्ज व्हायचा आहे किंवा तो झिरोही नाही. सो ॲट टाइम टी द चार्ज ऑन द कपॅसिटर इज क्यू. आणि त्या कंडिशनला आपण हा फॉर्म्युला इथं डिराईव्ह केलेला आहे. ओके, आता याला थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये किंवा करंटच्या इक्वेशनमध्ये जर याला आपण तयार केलं तर कसं येईल इक्वेशन हे? नाऊ आय आर विल बी आय आर इक्वल टू फी मायनस क्यू बाय फी सी. आय आर इक्वल टू एक इक्वेशन मिळालं आहे. काय इक्वेशन आलं? फी मायनस क्यू बाय, सॉरी काहीतरी चुकलं इथं, क्यू बाय नॉट व्ही सी, इट इज क्यू बाय सी. कपॅसिटन्सची व्हॅल्यू काय असते? क्यू बाय, सॉरी पोटेन्शियल डिफरन्स व्ही इक्वल टू व्हॅल्यू काय असते? क्यू बाय सी असते. सो दिस इज क्यू बाय सी अँड दिस विल ऑल्सो क्यू बाय सी. इफ यू टेक रेजिस्टन्स ऑन दिस साईड आय इक्वल टू व्हॉट विल बी दिस व्हॅल्यू? फी मायनस क्यू बाय सी अपॉन आर. नाऊ वी गेट दिस इक्वेशन फॉर द करंट. नाऊ व्हॉट इज करंट? करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. याला आपण इक्वेशन वन म्हणूया. दिस इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस सर्किट. नाव करंट इज व्हॉट? करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. सो वी कॅन राईट करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस विच इज डी क्यू बाय डी टी. करंटच्या ठिकाणी आपण ही जर व्हॅल्यू यूज केली तर आपल्याला इथे इक्वेशन मिळेल. म्हणजे करंटची डेफिनेशनवरून मी व्हॅल्यू लिहिली डी क्यू बाय डी टी इक्वल टू फी मायनस क्यू बाय सी. इथं जे आहे मी काय करणार, याला दोन्ही म्हणजे न्युमरेटर डिनॉमिनेटरला मी इथं सी न मल्टीप्लाय आणि डिवाइड करणार आहे. दोन्ही ठिकाणी मल्टीप्लाय केलं आणि डिवाइड केलं इथं, तर ही व्हॅल्यू कशी येईल बघा. सी व्ही मायनस, हे सी कॅन्सल होईल, सी व्ही मायनस क्यू अपॉन, आणि इथं मल्टीप्लाय करायला लागेल आर सी. सो दिस इज द इक्वेशन. नाव अरेंज सम इक्वेशन लाईक दिस, डी क्यू अपॉन सी व्ही मायनस क्यू, सिमिलर टर्म्स मी एका साईडला घेतो आहे, इक्वल टू डी टी अपॉन आर सी. या टर्मला इकडं घेतलं, ही टर्म इकडं शिफ्ट झाली. ओके, नाव वी आर गोइंग टू इंटिग्रेट दिस इक्वेशन. इंटिग्रेटिंग इक्वेशन, याला जर आपण इंटिग्रेट केलं या इक्वेशनला तर कसं इक्वेशन मिळेल आपल्याला? सपोज वी विल इंटिग्रेट दिस इक्वेशन. आता इथं या इक्वेशनला इंटिग्रेट करताना एल एच एसमध्ये व्हेरिएबल पॅरामीटर कोणता आहे? चार्ज. चार्ज कॉन्स्टंट नाही आहे, चार्ज इन्क्रीज होत जातो आहे, सो व्हेरिएबल इज चार्ज. अँड हियर
time will be the variable parameter. So we are going to integrate this LHS with respect to Q and RHS with respect to T. म्हणजे हा Q ला आणि हा T ला with respect to आपण काय करणार आहे, याला integrate करणार आहे. So take the integration of the LHS. Integration dQ divided by CV minus Q. किंवा आपण याला असंही लिहू शकतोय 1 upon CV minus Q and integration with respect to dQ equal to integration, second integration काय आहे dt, याला ही तसं लिहू आपण 1 upon RC into dt. पण इंटिग्रेशन आहे मग याला इंटिग्रेट करण्यासाठी लिमिट्स पाहिजे. काय लिमिट्स असतील? इकडे व्हेरिएबल कोण आहे? चार्ज. इकडे व्हेरिएबल कोण आहे? टाइम आहे. आता इथे याला जर इंटिग्रेट तुम्हाला करायचं असेल तर चार्जची व्हॅल्यू इनिशियल म्हणजे अपर लिमिट आणि लोअर लिमिट घ्यायचं असेल तर इनिशियली चार्जची व्हॅल्यू किती होती? 0 होती. कारण सुरुवातीला टाइम 0 होता त्यावेळी चार्जची व्हॅल्यू काय होती? 0. मग आपण दोन्हीचं लोअर लिमिट जे आहे ते किती आहे? 0 आहे. टाइम 0 असताना चार्जही किती? 0. नाउ टाइम विल बी टी. आता टाइम किती झालाय? टी. सपोज आपण याला 0 पासून टी पर्यंत टाइमला काय केलं? इंक्रीज केलं. तर चार्जची व्हॅल्यू किती आली आता? क्यू. सो चार्ज विल बी फ्रॉम 0 टू क्यू. चार्जची व्हॅल्यू ही काय होणार आहे? इथं इंक्रीज होणार आहे. सो लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विल बी 0 टू क्यू अँड 0 टू टी. नाव इंटिग्रेट दिस. आता याला इंटिग्रेशन करण्यासाठी तुम्हाला 1/x चा फॉर्म्युला माहित पाहिजे. लगे तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये 1/x चा जर फॉर्म्युला यूज केला तर इथंही ही टर्म म्हणजे आपण x कन्सिडर केली आणि याला जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला इथं इंटिग्रेशन मिळतं ln CV मायनस क्यू. आता इथं हे एक x सारखी अशी सिंगल टर्म नाही आहे त्यामुळे हे इंटिग्रेट करताना आपल्याला इथं एक डिफरन्शिएशनचाही फॉर्म्युला यूज करावा लागतो. इंटिग्रेशन डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस कन्सेप्ट या टाईपमध्ये याला सोडवावं लागतं. हे इंटिग्रेशन झालं. 1/x चं इंटिग्रेशन असतं लॉग एक्स. ln चं मीनिंग लक्षात ठेवा. ln मीन्स लॉग टू द बेस ई. हे मीनिंग झालं. लॉग टू द बेस ई ला आपण ln असंही लिहितो. त्यामुळे मी इथं ln लिहिलंय. आणि जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्ही तर CV कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस क्यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1, म्हणजे मायनस एक्सचा फॉर्म्युला यूज केला तर. सो दिस इज द इंटिग्रेशन ऑफ दिस LHS अँड लिमिट विल बी 0 टू क्यू. नाव द इंटिग्रेशन ऑफ RHS. RC कॉन्स्टंट आहे, आपण याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं 1/RC. तर इथं राहिलं काय? इंटिग्रेशन dt. आणि dtचं इंटिग्रेशन काय? t मिळणार आहे आपल्याला. अँड लिमिट ऑफ दिस इंटिग्रेशन विल बी 0 टू टी. ना यूज लिमिट. लिमिट जर यूज केलं, हे मायनस साईन कॉमन आहे ते बाहेर घेतलं मी इथं मायनस साईन. नाव यूज द लिमिट ln CV मायनस क्यू. सुरुवातीला अप्पर लिमिट यूज करतो आपण. इथं क्यूच्या जागी क्यू व्हॅल्यू पुट केल्यानंतर क्यूच्या जागी काय पुट करायचं आहे? 0. मायनस ln CV मायनस 0. लोअर लिमिट पुट केलं, क्यूच्या जागी 0 पुट केलं. ओके, इक्वल टू. नाव व्हॉट इज दिस? 1/RC. आणि इथं जर लिमिट यूज केलं तर आपल्याला याचं रिलेशन मिळेल T/RC. असं एक रिलेशन मिळेल. एक सोपं रिलेशन आहे. आता इथं याला जर आपण सॉल्व केलं तर हे इक्वेशन जे मिळणार आहे आपल्याला, हे इक्वेशन कशाच्या फॉर्ममध्ये मिळेल? तर इथं जर आपण विचार केला, हे ln CV मायनस 0 आहे. ln 0 म्हणजे हे ln CV आलं. आणि log A मायनस log B याचा फॉर्म्युला जर यूज केला तर आपण याला असं यूज करू शकतो, ln CV मायनस क्यू अपॉन CV. मायनस साईन मी इकडं घेतोय, इक्वल टू काय येणार इथं? मायनस T/RC. सो दिस इज द इंटिग्रेशन ऑफ द अबोव इक्वेशन. नाव सॉल्व दिस इक्वेशन. तर याला थोडं आपल्याला चार्जसाठी इक्वेशन बनवायचं आहे. मग चार्जसाठी जर इक्वेशन बनवायचं असेल तर काय करावं लागेल बघा. सपोज मी LN ला शिफ्ट केलं इथं, तुम्हाला एक कंडिशन माहीत असेल, लॉग एक्स इक्वल टू वाय असेल तर. लॉग एक्स इक्वल टू काय असेल? वाय असेल. तर एक्स इक्वल टू काय असते व्हॅल्यू? e^y. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. लॉग एक्स इक्वल टू वाय असेल तर एक्स इक्वल टू e^y. ई हा एक मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे, आयलर्स कॉन्स्टंट काहीतरी त्याला नाव आहे. आणि याची व्हॅल्यूही असते 2.718 काहीतरी व्हॅल्यू आहे याला. आणि मग हा फॉर्म्युला जर इथं यूज केला तर आपल्याला हे रिलेशन मिळेल, CV मायनस क्यू अपॉन CV इक्वल टू e^-t/RC. एक इक्वेशन मिळतंय. CV या साईडला शिफ्ट करा,
किंवा इथे डिवाइड करा दोन्हींना, सी वी ने डिवाइड केलं तर काय मिळेल, 1 माइनस क्यू बाय सी वी इक्वल टू ई रेज टू मायनस टी बाय आर सी. इथं जर मी साईड चेंज केला, ही निगेटिव्ह टर्म इकडं आणि ही टर्म इकडं घेतली तर काय येईल बघा, क्यू अपॉन सी वी इक्वल टू हे रिलेशन काय मिळणार, 1 मायनस हे इकडं घेतलं तर ई रेज टू मायनस टी अपॉन आर सी. सो वी गेट दी इक्वेशन सी वी, या साईडला जर मी शिफ्ट केलं तर चारचं इक्वेशन मिळेल, क्यू इक्वल टू सी वी इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू मायनस टी बाय आर सी. सो दिस इज द इक्वेशन फॉर चार्ज. हे चार्जचं इक्वेशन आहे. एक्सपोनेन्शियली चार्जची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आता यामध्ये ही जी टर्म आहे सी वी, व्हॉट इज दी, सी इज द कपॅसिटन्स. सी म्हणजे काय आहे, या कपॅसिटरचा कपॅसिटन्स आहे. अँड फी इज द पोटेन्शियल ऑफ दिस बॅटरी. सो फी इज द मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स. कॅपिटल व्ही हा कसला पोटेन्शियल डिफरन्स आहे, टोटल आहे, मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स आहे. आणि मग जर आपण बेसिक फॉर्म्युला यूज केला, कपॅसिटन्सच्या डेफिनेशनमध्ये आपण फॉर्म्युला यूज केला होता, क्यू इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, सी वी. इफ वी यूज दिस फॉर्म्युला देन सी वी मीन्स द मॅक्झिमम चार्ज, कारण कपॅसिटन्स तर कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल फी हे बॅटरीचं आहे. फी सिम्बॉल कशासाठी यूज केलं, या सगळ्यामध्ये बॅटरीचं पोटेन्शियल, दॅन दॅट इज द मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स. सो सी वी इज द मॅक्झिमम चार्ज ऑन द कपॅसिटर अँड वी टेक द सिम्बॉल क्यू नॉट. क्यू नॉट इज द मॅक्झिमम चार्ज. क्यू नॉट इथं आपण म्हणणार आहे काय, हा मॅक्झिमम चार्ज असणार आहे कपॅसिटरवरती असलेला. आणि जर क्यू नॉट सिम्बॉल यूज केलं तर आपल्याला चार्जचं इक्वेशन मिळेल, क्यू इक्वल टू क्यू नॉट 1 मायनस ई रेज टू मायनस टी बाय आर सी. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द ग्रोथ ऑफ चार्ज. चार्जच्या ग्रोथचं किंवा चार्ज इन्क्रीज होण्याचं, चार्जिंग ऑफ कपॅसिटरचं हे आपल्याला इक्वेशन मिळतं. बाय अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन चार्ज ऑन दिस कपॅसिटर इन्क्रीजेस. म्हणजे ह्या सर्किटमध्ये रेजिस्टन्सचाही रोल आहे कपॅसिटरच्या चार्जिंगमध्ये, कपॅसिटन्सचा रोल आहे. आणि मग याला जर तुम्ही मॅथमॅटिकली तयार केलं तर या टाईपमध्ये कपॅसिटरवरती असलेला चार्ज जो आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. आता यामध्ये आणखी काही टर्म्स आहेत, काही जेईचे नीटचे क्वेश्चन सोडवताना आपल्याला यूज करायचे असतात, त्यामध्ये इथं जी टर्म आहे आर सी, दिस टर्म आर सी, ई ची पॉवर आहे, ई ची पॉवर असेल, कुठलीही पॉवर असेल तर तो पॉवरचा नंबर हा युनिटलेस असतो. कुठल्याही नंबरची पॉवर, म्हणजे आपण असं कधी लिहित नाही की एक्स आहे आणि एक्सची पॉवर 2 आहे आणि ती 2 के जी आहे. पॉवरला कधी युनिट असतं का, पॉवर इज ऑलवेज युनिटलेस ऑर डायमेन्शनलेस क्वांटिटी, नंबर असतो फक्त एक हा. तशाच फॉर्ममध्ये हा सुद्धा एक नंबरच आहे. मग तसा विचार केला तर जर याला कुठलंही डायमेन्शन नसेल, म्हणजे कोणतंही युनिट नसेल, याचा अर्थ इथं टीला आर सीचं युनिट जे आहे ते कॅन्सल झालं पाहिजे. त्यामुळे इथं टी हे टाईम आहे, मग टाईमचं युनिट सेकंड, आर सीचं युनिट वेगळं आहे पण त्यालाही सेकंड जर असेल तर दोघांची युनिट कॅन्सल होऊन ती एक युनिटलेस क्वांटिटी तयार होते. याचा अर्थ ही आर सी ही टाईमला इक्विव्हॅलंट क्वांटिटी आहे आणि या आर सीला आपण टाईम कॉन्स्टंट असं म्हणणार आहे. इथं आर सीला काय म्हणायचं आहे, टाईम कॉन्स्टंट. And the symbol of this will be tau. Time constant tau will be the RC. Tau la torque hi mhanto apan. Itha ata ya capacitor cha charging madhe apan tau cha meaning je ahe te kay ghenar aahe, RC, and tau is the time constant. Tau kay asto itha, time constant. Maha kiti time asto, tar ha ek particular time ahe jala eka tharavik limit paryant capacitor charge hoto. Mag kiti charge hot asel capacitor jar itha use keli, suppose time ha tau evda asalay, itha time jo ahe to kiti time ahe, time constant evda ahe mhanje tau evda time ahe, tar he equation kasa yel ma, q equal to q not 1 minus e raised to minus t ahe, time aplyala kay ghyaycha ahe tau, tyamule te tau ani tau cancel hoil, rc mhanje tau ahe. आणि टाइम पण किती झालाय, टाइम कॉन्स्टंट एवढा म्हणजे टव झालाय, तर ते टव अपॉन टव मायनस 1 होईल रेशो हा. आणि यालाच आपण 1 अपॉन ई असंही लिहू शकतोय. याला काय लिहिता येईल, 1 अपॉन ई. आणि जर आपण ई ची व्हॅल्यू यूज केली, ई ची व्हॅल्यू म्हणजे मॅथमॅटिकल कॉन्स्टंट जो आहे स्मॉल ई, याची व्हॅल्यू काय असते, इकडं लिहितो मी,
स्मॉल ई ची वैल्यू जी है ती वैल्यू 2.718 हा कॉन्स्टंट है याची वैल्यू लक्षात ठेवा ई ची वैल्यू 2.718 असते आणि ती जर यूज केल्याने हे कैलक्युलेट केलं तर आपल्याला एक रिलेशन मिळतं क्यू इक्वल टू 0.63 Q0 म्हणजे चार्जची वैल्यू मैक्सिमम चार्जचा 63% असेल चार्जची वैल्यू कॅपॅसिटरवरती असलेल्या चार्जची वैल्यू ही मैक्सिमम चार्जचा किती पर्सेंट असेल 63% असेल तर त्या टाइमला आपण म्हणणार आहे टाइम कॉन्स्टंट तो टाइम म्हणजे काय झाला आपला इथला टाइम कॉन्स्टंट झाला डेफिनेशन ही लक्षात ठेवा याची आणि याचा यूज कसा करायचा आहे तेही व्यवस्थित लक्षात ठेवा आता याला जर ग्राफिकली बघायचं असेल म्हणजे याचा ग्राफ कसा असू शकतो तर इथं लक्षात ठेवा इनिशियली जेव्हा आपण स्विचला ऑन करतो त्यावेळी करंट मॅक्सिमम असतो करंटची व्हॅल्यू कशी असते मॅक्सिमम असते चार्ज इन्क्रीज होतो आणि इनिशियली दिस कॅपॅसिटर चार्जेस फास्ट तो एकदम फास्ट मध्ये काय होतो सुरुवातीला चार्ज म्हणजे चार्जेस फास्ट मध्ये इन्क्रीज होतात पण तो ज्यावेळी जसा हाफच्या पुढे चार्ज होतो आणि नंतर तो चार्ज जी घेण्याची जी ऍक्सेप्ट करण्याची आहे किंवा चार्ज होण्याची प्रोसेस आहे ती स्लो होत जाते म्हणजे कॅपॅसिटर नंतर चार्जिंग फास्ट होत नाही तो हळूहळू हळू घेत जातो आणि नंतर ज्यावेळी तो 90% पर्यंत कॅपॅसिटर चार्ज होईल कमी टाइममध्ये होईल पण 90 पासून त्याला 95% चार्ज होण्यासाठी आणखी जास्त टाइम लागतो 95 पासून 99% पर्यंत जर त्याला चार्ज व्हायचा असेल तर त्याहीपेक्षा टाइम जो आहे तो काय होतो इन्क्रीज होतो आणि हा टाइम जसा इन्क्रीज होत जाईल तसं ही लेंदी प्रोसेस म्हणजे एक लॉंग टाइम लॉंग टर्म प्रोसेस तयार होते म्हणजे शेवटी शेवटी कॅपॅसिटरचा ग्रोथ आहे तो खूप स्लो असतो इनिशियली चार्ज ग्रोज व्हेरी फास्ट बट इन ॲट द लास्ट चार्जेस ऑर दी चार्जिंग ऑफ दी कॅपॅसिटर इज व्हेरी स्लो आणि याला जर ग्राफिकली तुम्ही दाखवलं तर आपल्याला नेचर असं मिळतं चार्ज वर्सेस टाइमचा जर आपण इथं ग्राफ प्लॉट केला सपोज या ॲक्सिसला आपण टाइम कन्सिडर केला आणि या ॲक्सिसवरती चार्ज घेतले तर इनिशियली दोन्ही झिरो आहेत टाइम झिरो असताना चार्जही झिरो आहे आणि मग नंतर टाइम स्टार्ट केला की कॅपॅसिटर सडनली इन्क्रीज व्हायला सुरू होतात पण हळूहळू हा जी इन्क्रीज होण्याची प्रोसेस आहे ती स्लो होत जाते आणि मग कॅपॅसिटर असा चार्जिंग होताना या टाईपमध्ये आपल्याला हा चार्जिंगचा कर्व मिळतो आणि जे मॅक्झिमम चार्ज कॅपॅसिटरवरती असतो ज्याला आपण इथं सिम्बॉल जे आहे ते काय यूज केलं होतं Q0 इज दी मॅक्झिमम चार्ज आणि हा मॅक्झिमम चार्ज मिळतो आपल्याला एका ठराविक टाईमनंतर सो दिस इज दी ग्राफिकल नेचर ऑफ चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर याला एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होणं असंही म्हणतात कारण आपलं एक्सपोनेन्शियल इक्वेशन आहे इथं सो दिस इज हाऊ दी कॅपॅसिटर चार्जेस इथं जर तुम्ही एखादा पर्टिक्युलर कोणताही टाइम इन्स्टंट घेतला ॲट एनी टाइम इन्स्टंट टी दी चार्ज ऑन कॅपॅसिटर इज क्यू म्हणजे हा क्यू मग हा टाइम झिरो असेल तर इथं या इक्वेशनमध्ये टीची व्हॅल्यू झिरो पुट करा तुम्हाला चार्जची व्हॅल्यू मिळेल किती असेल ती टाइम इन्क्रीज झाला आहे जो दिलेला असेल तो या टाईपमध्ये तुम्ही ह्या इक्वेशनचा यूज करून कोणत्याही दिलेल्या टाइम इन्स्टंटचा चार्ज याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकताय याच्यामध्ये आणखी काही कन्सेप्ट आहेत जर चार्ज इन्क्रीज इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर इन्क्रीजेस देन पोटेन्शियल ऑन द कॅपॅसिटर ऑल्सो इन्क्रीजेस जर चार्ज इन्क्रीज होत असेल तर कॅपॅसिटरवरती असलेलं पोटेन्शियलही काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि जर पोटेन्शियल इन्क्रीज होत असेल तर त्याचंही इक्वेशन आपल्याला त्याचंही एक्सप्रेशन इथं तयार करायचं आहे हे इक्वेशन आहे असं मी इथं यूज करतोय क्यू इक्वल टू काय तयार केलं आपण चार्ज इक्वेशन क्यू इक्वल टू क्यू नॉट 1 - e^-t/RC सो दिस इज द इक्वेशन फॉर चार्ज ग्रोथ ऑफ चार्ज नाव आय डिवाइड दिस इक्वेशन बाय सी बोथ साईड दोन्ही साईडला सी न कॅपॅसिटन्सनं डिवाइड केलं तर क्यू बाय सी म्हणजे काय दिस इज व्ही क्यू बाय सी म्हणजेच फॉर्म्युला असतोस व्ही इक्वल टू क्यू बाय सी सो क्यू बाय सी इज व्ही क्यू नॉट बाय सी इज व्हॉट क्यू नॉट इज मॅक्झिमम चार्ज सो आय विल राईट फॉर दिस व्ही नॉट इज द मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स V naught is what? Maximum potential difference and the remaining term 1 - e^-t/RC. So this is the equation for the growth of potential difference. Potential difference increase होतो त्यासाठी हे equation use करायचं. Okay? अशी सोपी equations आहेत. मला सांगा इथं करंटचं काय होतंय? Charge increase होतोय. Potential difference increase होतोय. But the current in the circuit decreases. या सर्किटमधला करंट जो आहे तो काय होतो इथं डिक्रीज होतोय अँड फॉर करंट इन द सर्किट
the equation will be I equal to I naught e raised to minus t by RC. So this is the equation for current in the circuit. Current decrease hoat jato. Current in this circuit will be decreases. जर याचा graphically nature बगायचा असेल तर आपल्या लक्षात येईल हा असा nature येतो. याच्या बरोबर अपोजिट हा मॅक्सिमम करंट ज्याला आपण I नॉट म्हटले म्हणजे आपण या ऍक्सिसला करंट घेतला आणि या ऍक्सिसला जर टाइम यूज केला तर इनिशियली करंट इज मॅक्सिमम म्हणजे टाइम झिरो असताना म्हणजे जस्ट आपण स्विचला ऑन केलं की करंट एकदम मॅक्सिमम फ्लो होतो दॅट मॅक्सिमम करंट विल बी I नॉट एंड देन व्हेन टाइम इनक्रीजेस करंट पासिंग थ्रू फ्लोइंग थ्रू दिस सर्किट डिक्रीजेस हे करंटचं इक्वेशनही इथं तयार होतंय ओके सो दिस इज ऑल अबाउट दी चार्जिंग ऑफ ए कपॅसिटर व्यवस्थित नोट डाऊन करा आपण याच्याशी रिलेटेड जी दुसरी कन्सेप्ट आहे डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर हे डिस्कस करणार आहोत नाव सी अबाउट दी डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर आता चार्जिंग कपॅसिटरचं झालेलं आहे नाव फ्रॉम द प्रिव्हियस सर्किट आय रिमूव्ह दी बॅटरी इथली एक बॅटरी जी होती ती रिमूव्ह केली अँड दी रिमेनिंग सर्किट विल बी क्लोज्ड म्हणजे इथं आता एक कपॅसिटर आहे आणि एक रजिस्टर आहे या सर्किटमध्ये दिस कपॅसिटर इज नाव कम्प्लिटली ऑर फुल्ली चार्ज्ड अँड दी चार्ज ऑन दिस कपॅसिटर इज क्यू नॉट मॅक्झिमम चार्ज आहे याच्यावरती किती आहे मॅक्झिमम चार्ज क्यू नॉट And the capacitance of this capacitor is C. Now, when this circuit is closed, इथे एखादा स्विच असेल आणि या सर्किटला जर क्लोज केलं आता सर्किटला क्लोज केल्यानंतर काय होईल बघा मगाशी सांगितलं होते की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते या प्लेटमधून रिमूव्ह होतात आणि या प्लेटला दिले जातात आणि कपॅसिटर काय होतो चार्ज होतो नाव व्हेन दी बॅटरी इज रिमूव्ह देन दी ऑल दीज इलेक्ट्रॉन्स नाव अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह प्लेट या पॉझिटिव्ह प्लेटकडे हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते अट्रॅक्ट होतात म्हणजे मगाशी जे इलेक्ट्रॉन्स इथून काढून इथं दिले होते ते इलेक्ट्रॉन्स परत रिटर्न इकडून घेतले जातात म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते या डायरेक्शन असे इकडे काय होतात फ्लो होतात नाव द इलेक्ट्रॉन स्टार्ट्स फ्लोईंग इन दिस डायरेक्शन अँड देर इज अ करंट डेव्हलप्ड इन दिस सर्किट डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यामुळे इथं या सर्किटमध्ये काय तयार होतो एक करंटही तयार होतो म्हणजे इथं परत एक करंट तयार झाला इनिशियली दी कपॅसिटर इज फुल्ली चार्ज्ड अँड दॅट्स वाय इनिशियली दी करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट इज मॅक्झिमम म्हणजे इथं करंट मॅक्झिममच आहे मगाशी मॅक्झिमम होता इथंही मॅक्झिममच आहे आणि जसा हा कपॅसिटर हळूहळू डिस्चार्ज होत जाईल तसं करंटची व्हॅल्यूही काय होत जाते कमी होत जाते ओके सो करंट याही कंडिशनला डिक्रीजच होतोय आता इथं चार्जची व्हॅल्यू जी आहे कपॅसिटरवरती ऑलरेडी मॅक्झिमम चार्ज आहे आणि जसा टाइम इनक्रीज होईल तसं आता ही चार्जची व्हॅल्यू काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे म्हणून याला आपण डीके ऑफ चार्ज असंही म्हटलं ज्याला डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर म्हणतो आपण ओके आता याला जर इक्वेशन बनवायचं असेल आपल्याला सपोज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कपॅसिटर इज फी सी अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रजिस्टर इज फी आर नाव इफ वी यूज दी क्रिचॉफ्स सेकंड लॉ व्होल्टेज लॉ क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ जरी अप्लाय केला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ टेल्स अस अबाउट दी क्लोज्ड सर्किट्स इन एनी क्लोज्ड नेटवर्क द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी पोटेन्शियल डिफरन्सेस इज ऑलवेज इक्वल टू झिरो पोटेन्शियल एखाद्या क्लोज्ड सर्किटमधल्या सगळ्या पोटेन्शियल डिफरन्सची जर आपण सम घेतली तर ती झिरो असते क्रिचॉफ्सचा सेकंड लॉ जो आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ट्वेल्थमध्ये स्टडी केलेला आहे त्या क्रिचॉफ्स लॉचा जर यूज केला तर टोटल पोटेन्शियल डिफरन्स सर्किटमधलं जर ॲडिशन केली सगळ्यांची तर ती झिरो व्हॅल्यू असते ओके नाव दिस इक्वेशन वी राईट हियर अकॉर्डिंग टू दी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आता या इक्वेशनला जर मी असं लिहिलं फी सी इक्वल टू मायनस फी आर फी सी इक्वल टू व्हॉट मायनस फी आर फी सी याच्याऐवजी काय लिहू शकतोय आपण फी सी म्हणजे काय चार्ज अपॉन फी सी इज व्हॉट चार्ज अपॉन कपॅसिटन्स अँड फी आर इज मायनस आय आर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रजिस्टर ओहम्स लॉ वरून फी आरची व्हॅल्यू काय लिहितो आपण आय आर आणि इकडे काय मिळाली क्यू बाय सी सो वी कॅन राईट दिस ॲज करंट आय इक्वल टू करंटचं जे इक्वेशन आहे ते इथं कसं तयार करंटचं इक्वेशन करंट विल बी क्यू अपॉन आरला जर इकडं घेतलं तर क्यू बाय आर सी आणि इथं साईन जे आहे ते मायनस साईन आहे सो दिस विल बी मायनस साईन आता यामध्ये करंटची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे करंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल
करंट चा फॉर्म्युला यूज करूया आपण इथं. व्हाट इज द फॉर्म्युला फॉर करंट? करंट I इज नथिंग बट द dq / dt. करंट इज व्हाट? इट इज dq / dt, सो इक्वल टू माइनस q / rc. हे इक्वेशन याला थोडं मी वेगळ्या टाइप मध्ये अरेंज करतोय. dq / q इक्वल टू माइनस dt / rc, एक इक्वेशन लिहिलं इथं. आता यामध्ये नाउ वी आर गोइंग टू इंटिग्रेट दिस इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय करणार आहोत? इंटिग्रेट करणार आहोत. आता याला इंटिग्रेट करताना जर आपण लिमिट्स घ्यायचे असतील, सपोज मी या फर्स्ट लेफ्ट साइडला इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशन dq / q इक्वल टू इंटिग्रेशन, मायनस साइन आहे इथं, dt / rc. आता याला जर इंटिग्रेट केलं आपण, इंटिग्रेशन मध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत बघा. आता यात जर आपण बघितलं, इथं व्हेरिएबल पॅरामीटर कोणता आहे? चार्ज. इनिशियल लिमिट किंवा लोअर लिमिट काय असणार आहे? इनिशियली कपॅसिटर इज कम्प्लिटली चार्ज्ड, म्हणजे इनिशियलला चार्ज व्हॅल्यू किती आहे? क्यू नॉट आहे, म्हणजे कपॅसिटर क्यू नॉट पासून इन्क्रीज कमी होत चाललाय. इथं इन्क्रीजिंग कन्सेप्ट नाही, इथं कन्सेप्ट कसे आहे? डिक्रीजिंग आहे. आणि क्यू नॉट पासून तो क्यू पर्यंत आलाय असं कन्सिडर केलं. झिरो झालाय असं म्हटलेलं नाही, आपण असं म्हटलेलं नाही की इथं कपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज झालाय. मॅक्झिमम चार्ज होता क्यू नॉट आणि तो डिक्रीज होऊन किती झालाय आता? क्यू, हे याचं लिमिट झालं. टाइम झिरो असताना मॅक्झिमम चार्ज क्यू नॉट होता, म्हणजे स्विच ऑन केल्या केल्या याच्यावरती कम्प्लीट चार्ज आहे क्यू नॉट, आणि नंतर टाइम किती झालाय? टी, आणि टी टाइम नंतर कपॅसिटरवरती रिमेनिंग चार्ज किती आहे आता? q. And now we will integrate this equation. आता याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर हे 1 बाय क्यू आहे. 1 बाय क्यू चं इंटिग्रेशन असतं ln q, आणि याची लिमिट जी आहे ती काय लिमिट्स आहेत? q नॉट q इकडं मायनस. आता याची लिमिट्स काय असणार आहेत? 1 बाय rc कॉन्स्टंट आहे, आणि dt चं इथं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर ते इंटिग्रेशन मिळणार आहे t, आणि लिमिट असणार आहे 0 टू t पर्यंत. आता इथं लिमिट्स यूज केलं, ln q अप्पर लिमिट यूज केलं, मायनस ln q नॉट लोअर लिमिट यूज केलं, इक्वल टू मायनस t / rc. t चं अप्पर लिमिट यूज केलं, लोअर लिमिट झिरोचं आहे, t / rc मिळालं. हे log a मायनस log b चा फॉर्म्युला जर याच्यात यूज केला तुम्ही, काय येईल फॉर्म्युला log a मायनस log b चा यूज केला तर? ln q डिवायडेड बाय q नॉट इक्वल टू मायनस t / rc. अँड नाव वी राईट q / q नॉट इक्वल टू, ln जर कॅन्सल केलं तर इकडं काय येणार? e रेस टू मायनस t / rc. सो q इक्वल टू q नॉट e रेस टू मायनस t / rc. दिस इज द इक्वेशन फॉर डीके ऑफ चार्ज. चार्जच्या डीकेचं हे आपल्याला काय मिळतं? इथं इक्वेशन मिळतं ज्यामध्ये क्यू हा चार्ज आहे कोणत्याही टाइम इन्स्टंटला. कितीही टाइम झाला असेल, त्या दिलेल्या टाइमला असलेला हा क्यू चार्ज आहे. क्यू नॉट इज द मॅक्झिमम चार्ज, आणि इथं आर आणि सी हे रेजिस्टन्स आणि कपॅसिटन्सच्या व्हॅल्यू आहेत. ओके, सो दिस इज द डीके ऑफ चार्ज. या टाइपमध्ये हा चार्ज कपॅसिटन्स काय होत जातो? डिस्चार्ज होत जातो कपॅसिटर. नाउ इफ हिअर वी टेक द टाइम टी विल बी टव, जर आपण टाइमला टाइम कॉन्स्टंट आहे एवढा यूज केला, म्हणजे टी ची व्हॅल्यू टव एवढी असेल तर, म्हणजेच आर सी असेल तर, काय इक्वेशन येईल बघा? क्यू इक्वल टू क्यू नॉट ई रेस टू मायनस वन, म्हणजेच क्यू नॉट इन टू वन बाय ई. ई ची व्हॅल्यू जर आपण ती 2.718 यूज केली आणि सॉल्व केलं तर आपल्याला इथं रिलेशन मिळतं क्यू इक्वल टू 0.37 क्यू नॉट, हे रिलेशन मिळतं. त्यामुळे टाइम कॉन्स्टंटला तुम्ही याच्यावरही सांगू शकता किंवा मगाची डेफिनेशन. मगाशी मी सांगितलं होतं की टाइम कॉन्स्टंट म्हणजे असा टाइम ज्या टाइममध्ये 0.63% ऑफ टोटल चार्ज एवढा चार्ज रिमेनिंग असतो. अँड इन द डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर, इथंही टाइम कॉन्स्टंट सांगू शकतोय. जर डिस्चार्जिंगमध्ये कपॅसिटरवरती जो रिमेनिंग चार्ज आहे तो 37% ऑफ मॅक्झिमम चार्ज रिमेनिंग चार्ज असेल तर त्याला आपण त्या टाइमला टाइम कॉन्स्टंट म्हणणार. सो दिस इज अबाउट द टाइम कॉन्स्टंट. पोटेन्शियल डिफरन्स बद्दल लिहायचं असेल तर सेम इक्वेशन येणार मगाशी तयार केलं, जसं फी इक्वल टू फी नॉट ई रेस टू मायनस टी / आर सी. आणि करंटचं इक्वेशन जर लिहिलं तर आय इक्वल टू मायनस आय नॉट ई रेस टू टी / आर सी.
इथं निगेटिव्ह साईन घेतलं कारण हे डिस्चार्जिंग प्रोसेस आहे. चार्जिंग प्रोसेसमध्ये करंट पॉझिटिव्ह कारण करंटची डायरेक्शन अपोजिट झाली. मग अशी करंट जो आहे तो क्लॉकवाईज होता, आता करंट कसा झाला अँटी क्लॉकवाईज, त्यामुळे याला मी निगेटिव्ह साईन यूज केलं. इक्वेशन तेच आहे. आता दोन्ही कंडिशनमध्ये काय चेंज होतं बघा. फॉर द चार्जिंग ऑफ कपॅसिटर, इफ वी चार्ज द कपॅसिटर देन चार्ज ऑन कपॅसिटर अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कपॅसिटर इन्क्रीजेस, करंट थ्रू द सर्किट डिक्रीजेस. बट फॉर द डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर, चार्ज ऑन द कपॅसिटर अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कपॅसिटर डिक्रीजेस अँड करंट ऑल्सो डिक्रीजेस. करंटही त्यामध्ये काय होतो, डिक्रीज होतो. आता यामध्ये जर याचं ग्राफिकल नेचर बघायचं असेल, तुम्हाला जर चार्ज ग्राफिकली आता इथं कशी कंडिशन घेणार आपण, चार्ज वर्सेस टाईमचा जर ग्राफ प्लॉट केला, दिस इज टाईम अँड दिस ॲक्सिस विल बी चार्ज. तर इथं इनिशियली टाईम झिरो असताना चार्जची व्हॅल्यू कशी आहे, आता मॅक्झिमम आहे, दॅट मॅक्झिमम चार्ज इज क्यू नॉट. अँड टाईम इन्क्रीजेस, इनिशियली चार्ज सडनली डिक्रीजेस, सुरुवातीला फास्ट डिक्रीज होतो आणि नंतर मग डिस्चार्जिंग प्रोसेस स्लो होत जाते. सो दिस इज द नेचर ऑफ ग्राफ, डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर, त्याचं हे नेचर आहे. ओके, सो दीज आर द कन्सेप्ट रिलेटेड टू द चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कपॅसिटर. याचा आपल्याला भरपूर क्वेश्चन्समध्ये यूजही करायचा आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा आहे.